नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तळांमुळे तिथली जनता त्रस्त, स्थानिकांकडून पाकविरुद्ध तीव्र निदर्शनं. संपूर्ण देशातली सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट, कोकणातील सागरी किनाऱ्यांवर तटरक्षक दल आणि पोलिसांची संयुक्त गस्त सुरू. G-SAT-18 भारताच्या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, राष्ट्रपती पंतप्रधानांकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन. मराठा समाजासाठी 16% आरक्षणाला पाठिंबा देणारा ठराव प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं मंजूर. शिक्षकांच्या आंदोलनाला मराठवाड्यात 80% पाठिंबा मिळाला असल्याचा शिक्षक संघटनेचा दावा. आणि लोढा समितीच्या शिफारसी मान्य करू अशी लेखी हमी द्या, अन्यथा आदेश काढू, सर्वोच्च न्यायालयाचे BCCIला कडक निर्देश. पाहूया सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. कुपवाडा जिल्ह्यात लंगेट इथल्या लष्करी तळावर आज पहाटे मोठा शस्त्रसाठा घेऊन हल्ला करणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं. या दहशतवाद्यांनी आज पहाटे 5 वाजल्यापासून या तळावर जोरदार गोळीबार सुरू केला होता. मात्र सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर देत या दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांकडून 3 AK-47 रायफलीसह पाकिस्तानी बनावटीचा मोठा शस्त्रसाठा आणि इतर सामग्रीही जप्त करण्यात आली. या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या औषधांवर पाकिस्तानी बनावटीचे शिक्के आढळले, तसंच त्यांच्याकडे GPS प्रणाली आणि रेडिओ संच सापडल्याची माहिती लष्कराचे अधिकारी कर्नल राजीव शारंग यांनी दिली. दरम्यान जम्मू काश्मीरच्या नवगाम परिसरात लष्कराची शोधमोहीम सुरू असताना आणखी एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तळांमुळे तिथली जनता त्रस्त झाली आहे. मुझफ्फराबाद, कोटली, चिनारी, मिरपूर, गिलगिट आणि नीलम घाटी या भागात आज स्थानिकांनी पाकिस्तान विरोधात तीव्र निदर्शनं केली. लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांची प्रशिक्षण स्थळं या भागात असून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर भारतात घुसखोरी करण्यासाठी तयार केलं जातं अशी माहिती पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांनी दिली आहे. मैं रिक्वेस्ट करूंगा अक्वामे आलम से और जो लोग इस दुनिया के अंदर दहशतगर्दी के खिलाफ काम कर रहे हैं, जो ये दहशतगर्द तंजीमें हैं जिन्होंने कैमोफ्लाज किया हुआ है और वो यहाँ पे आके इस अपने मखसूस मकासद के लिए उन्होंने यहाँ पे मदरसा टाइप जो है वो बच्चों को तो मतलब बनाई हुई है, लेकिन सोच उनकी वही जो है वो दहशतगर्दी का जो मदरसा टाइप जो होते हैं उस किस्म का जो है दर्स पढ़ाया जा रहा है, इसके ऊपर जो है फिर फोर बैन लगाया. मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या न्यायालयानं नेमलेल्या आयोगाच्या सदस्यांनी आज या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या अल फौज या बोटीची तपासणी केली. पाकिस्तानातल्या 10 हल्लेखोर दहशतवाद्यांनी मुंबईच्या किनाऱ्यावर येण्यासाठी 3 बोटींचा वापर केला होता. त्यापैकी एक अल फौज ही बोट असून ती सध्या कराची पोलिसांच्या ताब्यात आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी या बोटीचा तपास केला असून त्यांचा जबाबही पाकिस्तानी आयोगानं नोंदवला आहे अशी माहिती पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली. कराचीच्या स्थानिक न्यायालयात या प्रकरणी 19 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे, त्यावेळी या तपासाचा अहवाल सादर केला जाईल असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळावर भारतानं केलेल्या लक्ष्यभेद कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था अधिकच कडेकोट करण्यात आली आहे. कोकणातही तटरक्षक दल आणि रत्नागिरी पोलीस यांची सागरी किनाऱ्यावर संयुक्तपणे गस्त सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 167 किलोमीटरच्या किनाऱ्यावर सागरी गस्त वाढवण्यात आली आहे. पोलीस तटरक्षक दल आणि नौसेनेकडून कोकण किनारपट्टीवर ऑपरेशन किनारा राबवलं जात आहे. स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊन सुरक्षेचे उपायही सुरू आहेत. हमारी 8 बोट्स एक्टिवेटेड हैं, उनको हम रेगुलर पेट्रोलिंग के लिए 2 शिफ्ट में हमारे लोग पेट्रोलिंग कर रहे हैं. 10 कोस्टल पुलिस स्टेशन में आमचे सगळे मासीमारी संघटना त्यांना पण आपण ऑलरेडी अलर्ट केलेला आहे. आमची जे हेल्पलाईन आहे ते पण ऍक्टिवेटेड आहे और आमच्या कोऑर्डिनेशन नेव्ही, कोस्ट गार्ड, कस्टम्स, फिशरीज और इतर डिपार्टमेंट्स कडून आहे. राज्यात आजपर्यंत
आतापर्यंत समुद्र किनारी ज्या वस्ती बांधण्याच्या बोटी दिलेल्या आहेत व त्या बोटीवरती माझ्या माहितीप्रमाणे ड्रायव्हर लागतो तो नाही आहे, आवश्यक ती यंत्रसामुग्री नाही आहे, नुसतं साहित्य देऊन चालत नाही, त्यासाठी यंत्रसामुग्री द्यावी लागते आणि निश्चितपणे ही गरजेच असल्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आम्ही प्रश्न कधीच लावू। जीसॅट 18 या भारताच्या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं आज पहाटे फ्रेंच गयानामधल्या कौरू इथल्या प्रक्षेपण तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं। इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं तयार केलेला उपग्रह देशात विविध दळणवळण सुविधा उपलब्ध करणार आहे, त्यामुळे इस्रोच्या सध्या कार्यरत असलेल्या 14 उपग्रहांच्या ताफ्याला आणखी बळकटी मिळणार आहे। या उपग्रहाचं प्रक्षेपण प्रत्यक्षात काल होणार होतं, मात्र खराब हवामानामुळे ते 24 तास पुढे ढकलण्यात आलं। भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे 2 वाजता एरियन 5 BA-231 हा उपग्रह प्रक्षेपक जीसॅट 18 घेऊन अवकाशात झेपावला। प्रक्षेपणानंतर 32 मिनिटांनी या उपग्रहाला त्याच्या कक्षेत सोडवण्यात आलं। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे। हे प्रक्षेपण म्हणजे अंतराळ क्षेत्रातलं भारताचं आणखी एक यशस्वी पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। मराठा समाजाच्या 16% आरक्षणाला पाठिंबा देणारा ठराव प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत आज एकमतानं मंजूर करण्यात आला। न्यायालयात हे आरक्षण टिकावं यासाठी कोणत्याही संघटनेकडे किंवा राजकीय पक्षाकडे उपयुक्त सूचना असेल तर भाजपा त्याचं स्वागत करेल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं। कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला। इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देऊ असंही ते म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या किंवा शिवसेनेबरोबर युती करून लढायच्या याबाबत अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचंही दानवे यांनी स्पष्ट केलं। प्रामुख्यानं जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका आहेत। या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचा संदेश या बैठकीत देण्यात आलेला आहे। राजकीय प्रस्ताव, कृषी विषयक प्रस्ताव, मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका आणि नगरपालिका या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी या बैठकीत मार्गदर्शन केलं गेलं। भाजपाच्या कार्यकारिणीच्या 2 दिवसीय बैठकीचा समारोप केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाला। गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून विषमता नसलेला, कोणालाही आरक्षण मागायची वेळ येणार नाही असा समृद्ध देश निर्माण करायचा आहे असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं। कोणतीही सामाजिक आणि आर्थिक विषमता नसलेला देश साकारायचा आहे असंही गडकरी यावेळी म्हणाले। अॅट्रॉसिटी कायदा रद्द करायचा किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रखर विरोध राहील असं माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं। नागपूर इथं आज झालेल्या विभागीय मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की हा त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळायलाच पाहिजे। लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये नुकत्याच केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल सरकारचं अभिनंदन करत देशहितासाठी आम्ही सरकारसोबत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं। संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनंही 4 वेळा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा पवार यांनी यावेळी केला। कापसाला 10,000, ऊसाला 3,500 तर कांद्याला 2,500 रुपये किमान भाव मिळायला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं नंदुरबार इथं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन करताना त्या आज बोलत होत्या। देशसुरक्षेच्या चांगल्या कामात आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, मात्र इतर सगळ्या आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलं असून जनतेच्या मनात सरकारविरोधात असंतोष पसरल्याचा आरोप त्यांनी केला। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरल्याचंही त्या म्हणाल्या। शेतमालाला योग्य भाव, महिलांना संरक्षण आणि कोपर्डीच्या अपराधांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत आपला पक्ष स्वस्थ बसणार नाही असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान आदिवासी भागातल्या महिला स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून सुशिक्षित महिला कार्यकर्त्यांद्वारे आदिवासी भागातल्या युवतींना शिक्षण मिळावं यासाठी पक्ष कार्यरत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। नंदुरबार इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला मेळाव्यात त्या आज बोलत होत्या। महिलांनी पुढे येऊन प्रत्येक क्षेत्रात कार्य करायची तयारी दर्शवली तर आदिवासी भागाचा विकास झपाट्यानं होईल असंही त्या म्हणाल्या। विरोधकांच्या कुंडल्या उघड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीचा की जळगावचा शनी आडवा आला आहे अशी बोचरी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली।
ते आज गांधी भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काल भाजपच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या कुंडल्या आपल्याकडे असून त्या योग्य वेळी बाहेर येतील असं वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर विखे पाटील बोलत होते. मुख्यमंत्र्यांना चुकीच्या गोष्टीची माहिती मिळाली असेल तर त्यावर संविधानानुसार तातडीनं कारवाई व्हायला हवी. मात्र माहितीचा वापर राजकीय सोयीनुसार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच म्हणजे विरोधी पक्षांना धमकवण्याचा प्रकार असल्याचंही विखे पाटील म्हणाले. या धमक्यांना न घाबरता राज्य सरकारचा बुरखा फाडण्याचं काम सुरूच ठेवण्याचा इशाराही विखे पाटील यांनी दिला. औरंगाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी शिक्षकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या विरोधात आज राज्यातल्या सर्व खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांनी बंद पुकारला होता. या बंदला मराठवाड्यात 80% प्रतिसाद मिळाल्याचा दावा मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक संघटनेनं केला आहे. मराठवाड्यातल्या 18,525 शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या असं शिक्षक संघटनेनं म्हटलं आहे. या आंदोलनात राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली असून शिक्षकांच्या पाठीशी असल्याची भूमिका विरोधकांनी जाहीर केली आहे. लातूरातल्या विविध शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निषेधार्थ घोषणा देत मोर्चा काढला. औरंगाबाद इथल्या दगडफेक प्रकरणातले गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ लातूरातल्या शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्व संस्था चालकांनी शिक्षक संघटनांनी आज 100% बंद पाळला. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना बंदची कल्पना देऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं तर हिंगोली जिल्ह्यातल्या विनाअनुदानित शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या होत्या. रायगड जिल्ह्यातल्या पनवेल स्थानकातून दररोज बहुसंख्य जण प्रवास करत असतात. बाहेरगावून येणाऱ्या प्रवाशांकडेही मोठं सामान असतं त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं स्थानकात चोख बंदोबस्त आणि सामानाची तपासणी होणं गरजेचं आहे. मात्र प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी पनवेल स्थानकात असलेले स्कॅनिंग मशीन गेल्या महिनाभरापासून बंद पडले आहेत त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे मशीन लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. पावसामुळे स्कॅनिंग मशीन खराब होऊ नये म्हणून ते बंद केले असल्याचं स्टेशन मास्तर डीके गुप्ता यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकात सध्या 48 कॅमेरे आहेत. आणखी 16 कॅमेरे लावण्याचं काम सुरू आहे. तसंच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं आपली संख्या वाढवत सुरक्षेच्या दृष्टीनं पाऊल उचललं असल्याचंही गुप्ता यांनी सांगितलं. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार जम्मू काश्मीरमधल्या नवगाम सेक्टर इथं सुरक्षा दलानं आणखी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पुढील बातम्यांकडे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं 11 नव्या पादचारी पुलांचं लोकार्पण केलं असून 17 नव्या पुलांचं कामही सुरू झालं आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. तसंच मुंबई नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांच्या सहाय्यानं आणखी काही स्थानकांवर 9 पादचारी पूल लवकरच बांधले जातील असंही पाटील यांनी सांगितलं. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याला वैचारिक अधिष्ठान दिलं. पुरोगामित्वाची दृष्टी दिली या परंपरेचा वारसा सांगत पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत पतीचा नाभिक व्यवसाय चालवणाऱ्या शांताबाई यादव यांची ही कहाणी. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्रज तालुक्यातील हसूर सासगिरी हे सुमारे 1000 लोकवस्तीचं गाव. 1960 मध्ये या गावात श्रीपती आणि शांताबाई यादव हे कुटुंब राहायला आलं. श्रीपती हे गावात फिरून केशकर्तन करायचे. यादव दाम्पत्याला 4 मुली. 1984 मध्ये श्रीपती यादव यांचं अचानक निधन झालं. शांताबाई यादव यांच्यावर आभाळच कोसळलं. उदरनिर्वाहासाठी काय करायचं, पोटच्या 4 मुलींना काय खायला घालायचं, त्यांचं शिक्षण कसं करायचं हा प्रश्न शांताबाईंसमोर उभा राहिला. पण धाडसी शांताबाईंनी नवऱ्याचा वस्त्रा कात्री हाती घेतली. महिलेनं पुरुषाचं केशकर्तन करणं हे समाजाला रुचणारं नव्हतं. साहजिकच परंपरा मोडणाऱ्या शांताबाईंची हेटाळणी झाली. मला अडचणी आल्या तरी मी ते लागूनच घेतल्या नाहीत. सभापतींनी धीर दिला, तू कर, मी हाय त्याच्या तुझ्या पाठीमानं मी हाय कर म्हटल्यावर त्यांची दाढी 3 महिने केली. 3 महिन्यानंतर तिने फेफरला आउट केलं आणि तिने करत असताना तिने धडाड दिली म्हणून आजपर्यंत त्यांच्या जीवावर, गावच्या जीवावर, गावांना आधार दिला त्यांच्यामुळं. त्याच्यामुळं मी आजपर्यंत धडाड देऊन शिवधंदा व्यवसाय करत चालू केला. मुलींना शिकवून शांताबाईंनी त्यांचे संसार मार्गी लावले आणि आयुष्याची लढाई जिंकली. वयपरत्वे जास्त काम आता होत नसलं तरी शांताबाई आजही कार्यरत आहेत. किरकोळ कारणांवरून आयुष्य संपवणाऱ्या आजच्या पिढीसाठी शांताबाईंचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.
माजी मंत्री मधुकर पिचड यांचं आदिवासी प्रमाणपत्र खोटं ठरवल्यामुळे त्यांनी मंत्रिपदाच्या काळात घेतलेले निर्णय रद्दबातल ठरवून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. तरे यांनी काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांनी या जात प्रमाणपत्राचा वापर निवडणुकीत केल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणीही तरे यांनी आपल्या निवेदनात केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत दलित समाजाच्या वतीनं अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ महामोर्चा काढण्यात आला होता. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नये, या कायद्यात कोणताही बदल करू नये, तसंच अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचं निवेदन बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं. मोखाडा जव्हार तालुक्यातल्या कुपोषणग्रस्त बालकांवर उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 8 नवीन बाल उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज दिली. पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यातील जामसर, साकूर, नांदगाव, साखरशेत इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तर मोखाडा तालुक्यातल्या खोडाळा, आसे, मोरांडी, वशाळा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही नवीन बाल उपचार केंद्र कार्यान्वित होतील. जव्हार इथं पोषण आणि पुनर्वसन केंद्र सुरू असून कुपोषित बालकांवर त्यामध्ये उपचार सुरू आहेत. कुपोषित बालकांच्या तपासणीसाठी बालरोग तज्ञांमार्फत आठवड्यातून 2 वेळा शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत. उपचार घेतलेल्या बालकांची गृहभेटीद्वारे तपासणी, बाल उपचार केंद्र, पोषण आणि पुनर्वसन उपचार केंद्र तसंच आरोग्य शिबिरांमध्ये तपासणी झालेल्या बालकांच्या घरी आशा आरोग्य सेविकांच्या माध्यमातून रोज फेर तपासणी करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. वन्यजीव सप्ताहानिमित्त रायगड जिल्ह्यातल्या फणसाड अभयारण्यात विविध तज्ञांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत. वन्यजीवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांच्या सहकार्यानं कसं काम करता येईल याबाबत विश्लेषणात्मक कार्यक्रम जनतेपुढे सादर करण्यात येत आहेत. 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं स्वयंसेवी संस्थांमार्फत वन्यजीवांच्या संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती सीस्केप या संस्थेमार्फत देण्याचाही प्रयत्न आहे. इथं झाडे आहेत, साप आहेत, बिबटे आहेत, अशी नाना प्रकारची फुलपाखरे पण आहेत, सर्व आहेत, डुकरं आहेत, सांबर आहेत, तर भरपूर प्रमाणात वनसंपदा वनप्राणी आहेत की पर्यटकांनी यावं आणि निसर्गाचा आनंद लुटावा. लवकरच आम्ही इंटरप्रिटेशन सेंटर, माहिती केंद्र उभा निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यटकाच्या राहण्याची व्यवस्था इथं करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना देखील निसर्गाची पदभ्रमंती, निसर्गाचा अभ्यास, जंगल वाचन या माध्यमातून त्यांना माहिती देऊन इथल्या वन्यजीवाबाबत पशुपक्षी आणि वनस्पतीबाबतची माहिती देण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. देशातल्या सैनिकी शाळांमधल्या प्रशिक्षित मुलांना एनडीएमध्ये 25% जागा मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून शैक्षणिक धोरणात बदल करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं. सातारा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. सातारा सैनिकी शाळा ही देशातली सर्वात जुनी असून सातारा सैनिकी शाळेच्या प्रशासनानं मांडलेल्या समस्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून तातडीनं सोडवणार असल्याचं भामरे यांनी जाहीर केलं. अखिल भारतीय सैनिकी शाळेच्या प्राचार्यांच्या अधिवेशनासाठी भामरे आले होते. पुणेकरांमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल अधिकाधिक जागृती यावी, त्याप्रमाणे शहरातही वाहतूक शिस्तीत असावी यासाठी आज वाहतूक जनजागृती दिवस पाळण्यात आला. यानिमित्तानं शहरात आज सुमारे 2 लाख नागरिकांनी मानवी साखळी तयार केली. यावेळी अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, विद्यार्थ्यांसह विविध स्तरातले नागरिकही एकत्र आले होते. पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यावेळी उपस्थित होत्या. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसलं तर पोलिसांच्या ट्विटर हँडल किंवा फेसबुकवर कळवलं तर त्याविरुद्ध कारवाई करता येईल असं शुक्ला यांनी सांगितलं. कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाविरोधात निर्धारानं लढा देण्याचं आवाहन संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी आसियान देशांना केलं आहे. 20व्या आसियान प्रादेशिक फोरमला आज नवी दिल्लीत संबोधित करताना त्यांनी दहशतवादाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. आग्नेय आशियासमोर दहशतवाद हे सर्वात मोठं आव्हान असल्याचंही परिकर म्हणाले.
दहशतवादाचा बिमोड करणं हे राष्ट्राचं धोरण म्हणून राबवण्याची गरज व्यक्त करतानाच दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी आसियान देशांनी संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन परिकर यांनी केलं. आसियानची सुरक्षा चौकट दहशतवादाच्या मुद्द्यावर अद्यापही पाहिजे तेवढं लक्ष देत नाही अशी खंत व्यक्त करून हे चित्र बदलायला हवं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारसी मान्य करू अशी लेखी हमी द्या अन्यथा आम्हाला तसे आदेश काढावे लागतील असे कडक निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज बीसीसीआयला दिले. लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्यात बीसीसीआय टाळाटाळ करत असल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. राज्यातल्या क्रिकेट मंडळांना पैसे पुरवण्याची जबाबदारी बीसीसीआयची नाही त्यामुळे बीसीसीआयनंही कारण देऊ नयेत असंही न्यायालयानं म्हटलं आहे. मात्र राज्यातल्या मंडळांना निधी देणं आणि लोढा समितीच्या शिफारसी मान्य करण्याबाबत लेखी हमी देण्यास बीसीसीआयनं असमर्थता दर्शवली. बीसीसीआयच्या या वर्तनामुळे या प्रकरणी कुठलाच निर्णय होणार नाही असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. सुरेश रैनाचं संघात पुनरागमन झालं असून आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या तिघांना विश्रांती देण्यात आली आहे. धवल कुलकर्णी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, जयंत यादव यांनाही संधी मिळाली आहे. येत्या 16 ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होईल. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत उतरणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ असा आहे: महेंद्रसिंग धोनी कर्णधार, विराट कोहली, मनीष पांडे, रोहित शर्मा, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, मनदीप सिंग, हार्दिक पंड्या, जयंत यादव, अमित मिश्रा, अक्षर पटेल, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी आणि केदार जाधव. हवामान: कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गेल्या 24 तासात तुरळक पाऊस पडला. या सर्व ठिकाणी येत्या 2 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 23, नागपूर 32-22, पुणे 27-19, औरंगाबाद 28-21, नाशिक 28-19, कोल्हापूर 29-19, रत्नागिरी 30-22, सोलापूर 31-21 आणि अमरावती कमाल 30 तर किमान 20. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये 2 वेगवेगळ्या चकमकीत 4 दहशतवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तळांमुळे तिथली जनता त्रस्त, स्थानिकांकडून पाकविरुद्ध तीव्र निदर्शन. संपूर्ण देशातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट, कोकणातील सागरी किनाऱ्यांवर तटरक्षक दल आणि पोलिसांची संयुक्त गस्त सुरू. G-SAT-18 या भारताच्या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, राष्ट्रपती पंतप्रधानांकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन. मराठा समाजासाठी 16% आरक्षणाला पाठिंबा देणारा ठराव प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं मंजूर. शिक्षकांच्या आंदोलनाला मराठवाड्यात 80% पाठिंबा मिळाला असल्याचा शिक्षक संघटनेचा दावा. आणि लोढा समितीच्या शिफारसी मान्य करू अशी लेखी हमी द्या अन्यथा आदेश काढू, सर्वोच्च न्यायालयाचे बीसीसीआयला कडक निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. एचआयव्ही आणि एड्स विधेयक 2014 सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिली. या अनुषंगानं या रुग्णांचे अधिकार आणि समाजाचं त्यांच्याप्रती उत्तरदायित्व याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी जे जे रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुख पद्मश्री डॉ अलका देशपांडे यांना रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.